जळगाव जामोद शहरातील ओला सुका कचरा संकलित न केल्यास मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या केबिनमध्ये आणून टाकणार असा इशारा शिवसेना नगरसेवक रमेश भाऊ ताडे यांनी दिलाय. आज दिनांक 2/7/2021 कर्तव्यदक्ष नगरसेवक रमेश भाऊ ताडे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जळगाव जामोद शहराचा ओला सुका कचरा संकलित करून तो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण क्षपणभूमीवर पोहोचविणं अशा पद्धतीचा कंत्राट नगरपालिकेनं अक्षय देशमुख यांना अंदाजे 79 लाख रुपयात दिला असून, परंतु संबंधित कंत्राटदार कोरोना महामारीच्या काळामध्ये आणि पावसाळी सदृश परिस्थिती लक्षात घेता साफसफाई करून ओला सुका कचरा विलगीकरण करून क्षपणभूमीवर पोहोचविणं यासाठी ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकामध्ये एकूण प्रभाग 9 असून प्रभाग निहाय 9 वाहनं 12 मंजूर आणि सोबत 12 नगरपालिकेचे सफाई कामगार यांच्यासोबत गावच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी संकलन होणं गरजेचं आहे. परंतु संबंधित कंत्राटदार आणि नगरपालिका प्रशासन यांच्या भ्रष्टवृत्तीमुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यांनी घंटागाड्यांची संख्या कमी करून मजूर कमी करून नियमित ओल्या सुका कचरा ठरल्याप्रमाणे संकलित न करता मनमानी करून नगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढलेत. याबाबत नगरपालिका प्रशासन पूर्णतः उदासीन असून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. याबाबत सन्माननीय नगरसेवक तथा तालुका प्रमुख शिवसेना गजानन भाऊ वाघ यांनी बऱ्याच वेळा ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. संबंधित कंत्राटदार यांनी नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपरी दाखवली आहे. याबाबत 80,000 रुपयांचा दंड देखील ठेकेदाराला आकारण्यात आलाय. नगरपालिका प्रशासनानं गांभीर्यानं दखल न घेतल्यास आम्ही स्वतः जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी गावातील ओला सुका कचरा संकलित करून साफसफाई करून सदर गोळा झाला पूर्ण गावातील कचरा मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या कार्यालयामध्ये आणून टाकणार असा गर्भित खणखणीत इशारा कर्तव्यदक्ष नगरसेवक रमेश भाऊ ताडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज या निवेदनाद्वारे दिलाय. यामुळे होणाऱ्या परिणामास नुकसानास नगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार हे जबाबदार राहतील अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर विशाल भाऊ पाटील युवासेना शहर प्रमुख मंगेश भाऊ कातोरे उपशहर प्रमुख संकेत रहाटे विद्यार्थी सेना संपर्क प्रमुख पवन वाघ सचिन वाघ गोपाल ढगे यांच्यासह यांचे निवेदन आज यांनी जनतेच्या आणि नगरपालिकेच्या आर्थिक आणि आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनं नगरपालिका प्रशासनाला दिलंय. सय्यद मला नीट 2020 मध्ये मार्क्स 576 गुण मिळालेले आहेत. सगळं लॉकडाऊन मुळे बंद करण्यात आलं होतं, त्यामुळे गावी आल्यानंतर मी शिवशाही ज्युनियर कॉलेज इथं 3री म्हणून जॉईन केली होती. त्यामध्ये म्हणजे 3 दिवसात पेपर राहायचे, त्याचा पण फायदा झाला. प्रत्येक चॅप्टरचे 2 राऊंड झाले. लारे सरचे फार फार धन्यवाद. लारे सरांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा.